झी 24 तास एक पाऊल पुढे। सांगतो तुम्हाला इतर माझ्या जाहीर सभांमध्ये पण जे सांगितलं आज तुमच्या साक्षीने तुम्हालाही सांगतो। या महाराष्ट्राच्या पहिल्या दौऱ्याची सांगता करताना पर्याय नव्हता ना, हा राज ठाकरे तुमच्या समोर पर्याय। हे सगळं नीट होऊ शकतं, हे सगळं व्यवस्थित होऊ शकतं। या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करण्यासाठी लागते फक्त एक छोटीशी गोष्ट, ती कुठची? इच्छाशक्ती। ती इच्छाशक्ती माझ्यात आहे, जग फिरलेला माणूस आहे मी। जर जगात गोष्टी घडू शकतात तर माझ्या महाराष्ट्रात का नाही? माझी महाराष्ट्राची भूमी तर सुपीक आहे। माझ्या महाराष्ट्रातल्या माझ्या तरुणांमध्ये तरुणींमध्ये मनगटात ताकद आहे, सगळ्या गोष्टी करायची ताकद आहे, सगळ्या गोष्टी घडवायची ताकद आहे। हा नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी म्हणून तुम्ही आत्तापासून कटिबद्ध होणं गरजेचं आहे। हा कटिबद्ध हे होण्यासाठी येणाऱ्या ज्या काही निवडणुका बिवडणुका असतील आपल्या, हे काय फक्त मी निवडणुकांसाठी आलो नाही तुमच्याकडे, मी सांगितलंच आहे, मी मत मागायला नाही आलोय आज, मी माझं मत मांडायला आलोय, मी फक्त झालेल्या गोष्टींची फक्त तुम्हाला जाणीव करून द्यायला आलोय। आणि तुम्ही आज ज्या संख्येने इकडे जे अभूतपूर्व आपण जे सगळेजण जमलात त्या सर्व गोष्टींना मी परत आपल्याला एकदा अभिवादन करतो। वेळोवेळी परत भेटीनच, डिसेंबर जानेवारीमध्ये माझ्या सगळ्या जिल्ह्यांचा दौरा माझा सुरू होईल, त्यावेळेला परत जळगावला आपल्या मी येईनच, त्यावेळेला काय पुढे करणार हे आपल्यासमोर ठेवीन। तोपर्यंत आपणा सर्वांची मी रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जळगावातल्या सागर पार्क वर राज ठाकरेंची सभा झाली आणि या सभे दरम्यान माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की इथे ज्या माता भगिनी महिला सगळ्या आलेल्या आहेत यांना सर्वप्रथम आपण सर्वांनी जाण्याची संधी करून द्यावी, वाट करून द्यावी। आपण जर समजा इथून आलात तर मला असं वाटतं इथून आपल्याला निघता येईल। पोलिसांना मी विनंती करतो की पहिल्यांदा आपण महिलांना सुरक्षित पहिल्यांदा नीट बाहेर इथे काढावं। धन्यवाद। कृपया राष्ट्रगीत होईल, राष्ट्रगीताची सुरुवात करूया। हा तर सत्तेचा आणि पैशांचा माज आहे अशा भाषेत राज ठाकरे यांनी अजित पवारांच्या वक्तव्यावर सडकून टीका केली आहे। अपेक्षेप्रमाणे त्यांनी राज्यकर्त्यांवर तोंडसुख घेतलंय। हा तर सत्तेचा आणि पैशांचा माज आहे। पुढील निवडणुकीत जनता धडा शिकवेल। अजितदादांच्या शिवराळ भाषेचा समाचार घेतलाय राज ठाकरे यांनी। या सभेत राज ठाकरे काय बोलतायत? गुलाबराव देवकर, एकनाथ खडसे यांच्यापैकी कुणावर तोंडसुख घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। मात्र याच दरम्यान राज ठाकरे यांनी अजित पवारांच्या अश्लाघ्य भाषेचाही समाचार घेतलाय। अजितदादांनी ज्या पद्धतीनं दुष्काळग्रस्तांची आणि लोड शेडिंगची खिल्ली उडवली होती त्यावर राज ठाकरेंनी तोंडसुख घेतलंय। झी 24 तास एक पाऊल पुढे।